नमस्कार, सुग्रनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर संध्याकाळी आपण स्वयंपाक केला आणि त्यातील एखादी भाकरी किंवा दोन भाकरी जर शिल्लक राहिल्या तर त्या भाकरी आपण फेकून देतो. तर त्या भाकरी फेकून न देता त्यापासून खूप छान असे तुकडे म्हणजेच पोहेसुद्धा फिके पडतील असे आपण भाकरीचे तुकडे बनवू शकतो. तर तेच आज बनवणार आहोत आपण. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी पाहता येईल. चला तर मग भाकरीपासून तुकडे कसे बनवायचे ते पाहूयात. तर या भाकरीचे आपल्याला तुकडे बनवायचे आहेत. तर ही रात्रीची भाकरी आहे, शक्यतो तुकडे बनवण्यासाठी रात्रीचीच भाकरी वापरायची. तर ही भाकरी थोडीशी ओलसर करून घ्यायची आहे म्हणून मी एका ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीनं भाकरी थोडीशी ओली करून घेते. जास्त वेळ पण नाही आपल्याला ओलं करायचं, फक्त 5 ते 6 मिनटं आपण ही पाण्यामध्ये ठेवली आहे. आणि आता यामधलं पाणी निथळून काढूयात. आणि ही भाकरी एका भांड्यामध्ये काढून घेते मी, कारण ही भाकरी आपल्याला मिक्सरला फिरवायची नाही आहे. ही हाताच्या सहाय्यानं आपल्याला थोडीशी चुरळून घ्यायची, म्हणजे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत ह्या भाकरीचे. तर एकसारखे तुकडे होतील या पद्धतीने बारीक करायचे आहेत, अगदी पोह्याप्रमाणे. ज्यावेळेस आपण हे तुकडे बनवतो त्यावेळेस चवीलाही लागतात आणि दिसायलाही तसेच दिसतात. तर त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला फोडणीसाठी तेल आणि फोडणीचं साहित्य लागणार आहे. तर कढईमध्ये तेल टाकल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी यामध्ये टाकून घेतला आहे. कांदा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात. यामध्ये जिरी, मोहरी आणि हळद टाकायची आहे. ज्याप्रमाणे आपण पोह्याला टाकतो त्याप्रमाणे थोडीशी हळद जास्त टाकते, म्हणजे पिवळसर छान असं पोह्यांप्रमाणे आपल्या तुकड्यांना कलर येईल. यामध्ये लसूण मी नकलून टाकलं आहे, तुम्ही पेस्ट पण टाकू शकता. हिरवी मिरची ती पण मी बारीक कट करून घेतली आहे. आता यामध्ये थोडासा कढीपत्ता. मी कांदा एका बाजूला सरकून हे सगळं साहित्य तेलामध्ये परतून घेते. आता यामध्ये शेंगदाणे. तर सर्व आता फोडणी तेलामध्ये छान अशी परतून घेऊयात. यामध्ये कोथिंबीर, थोडीशी जास्त कोथिंबीर टाकते मी, म्हणजे ती खाताना पण छान लागते. थोडीशी तुम्ही वरून पण टाकू शकता, परंतु मी तेलामध्येच टाकते म्हणजे ती चवीला चांगली लागते. आता यामध्ये जे आपण हाताच्या सहाय्यानं भाकरीचे तुकडे बारीक केलेले आहेत ते टाकून घेऊयात. हे सर्व एकत्र मिक्स करण्या अगोदर यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी, चवीपुरतं मीठ. हे सगळं आता एकत्र करूयात. गॅस कमी ठेवलाय मी. ज्याप्रमाणे आपण पोहे परतून घेतो त्याप्रमाणे आता आपल्याला कमी गॅसवर हे तुकडे छान असे परतून घ्यायचे ते. तर कलर पण खूप छान आला आहे आणि चव पण चांगली लागते. आणि भाकरी शक्यतो वाया जात नाही, कारण अन्न हे परब्रह्म असतं. आणि शहरामध्ये तर काही गाई वगैरे काही नसतं, त्यावेळेस ते वाया जातात. तर तुम्ही अशा पद्धतीनं ज्वारीच्या भाकरीचे छान असे तुकडे बनवू शकता सकाळी नाश्त्यासाठी वगैरे. तर आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळं एक किंवा दोन भाकरी जरी राहिल्या संध्याकाळच्या तर सकाळी मी असे त्याचे पोह्याप्रमाणे तुकडे बनवते. तर खेड्यामध्ये तर आवर्जून बनवले जातात, खायला पण छान लागते आणि तोंडाला चव पण येते. दिसण्यापेक्षा हे चवीला खूप छान लागतात, त्यामुळं शक्यतो भाकरीचे, चपातीचे या पद्धतीने आम्ही तुकडे बनवतो. तर तुम्ही बघू शकता. तर लिंबासोबत किंवा दह्यासोबत तर खूप छान लागतात. नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.